तुम्हाला पाण्याबद्दल प्रचंड काळजी घ्यायला हवी कारण त्याचं प्रमाण बहात्तर टक्के आणि त्याची स्मरणशक्ती जबरदस्त असते ते नळातून आल्यावर जर तुम्ही ते घेतलं आणि लगेच ते प्यायलात तर ते तुमच्या शरीरात जणू विषासारखं काम करणार वायूवर ध्वनी आणि उद्देश आणि भावना यांनी प्रभावित होते तुमच्या शरीराला सूर्यप्रकाशाचा स्पर्श व्हायला पाहिजे कारण सूर्यप्रकाश अजूनही शुद्ध आहे नाम सद्गुरु। तर मी तुम्हाला म्हणताना ऐकलंय की आपल्या शरीरात सत्तर टक्के आणी पाणी आहे आणि जर आपण ऊर्जायुक्त पाणी प्यायलो तर ते खरंच आपल्या शरीरावर आणि मनावर आपण चांगली पकड ठेवू शकतो आपण घेणाऱ्या श्वास आणि खाणाऱ्या अन्नासाठी सुद्धा लागू आहे का आहे कारण शहरात आम्हाला प्रदूषित हवेसोबत कंपन्यांच्या एअर कंडिशन खोल्यांमध्ये वावरावं लागतं तर कृपा करून तुम्ही भूतशुद्धीच्या प्रक्रियेला स्पष्ट करून विस्ताराने सांगू शकता का जर तुम्ही तुमच्या कंपनीला म्हणाल की मी एअर कंडिशनर शिवाय काम करायला तयार आहे त्यांना खूपच आनंद होणार याने त्यांचा खूप पैसा वाचेल हो ना आणि ते तुमच्यासाठी अतिशय चांगलंच असेल पण पण आता शहर अशा परिस्थितीत नाही आहेत की जिथे जर तुम्ही तुमची खिडकी उघडली तर आत वारा येत नाही धूर येणार दुर्गंध येणार धूळ येणार तर ते चांगलं आहे सोयीस्कर आहे पण तुम्हाला तिथे चोवीस तास बसण्याची गरज नाही आहे फक्त कामापुरतं तुम्ही शक्य हवं तेव्हा बाहेर जाऊ शकता आणि असंही तुम्ही बहात्तर टक्के पाणी आहात बारा टक्के पृथ्वी फक्त सहा टक्के वायू त्या सहा टक्के वायूमध्ये वायू, वायू नेहमी फक्त श्वासात नाहीये तर त्या सहा टक्के वायूमध्ये तुम्ही श्वसनासाठी वापरत असलेला वायू एक टक्क्याहूनही कमीच आहे राहिलेला असाच तिथे ब्रेन काही लोकांसाठी तो त्यांच्या मेंदूत एकवटलेला आहे शरीरातील प्रत्येक पेशीत वायू असतो तर जेव्हा तुम्ही वायू असं म्हणता तर तो फक्त श्वास नाही आहे सहा टक्के वायू हा प्रत्येक पेशीमध्ये आहे थोडासा मेंदूतून काढा हे तुमच्यासाठी उत्तम असेल हे फार छान आहे जर तो फुफ्फुसांमध्ये हृदयात स्नायूंमध्ये असेल ऑक्सिजन असेल तर ते जरा जास्त कार्यक्षम असतात जर तुमच्यात ऑक्सिजनची कमतरता असेल तर स्नायू घट्ट होऊन जातात कारण त्यांना वायूची गरज असते अन्यथा हे कार्यशील असणार नाही तर पाणी बहात्तर टक्के आहे तर सर्वात जास्त काळजी पाण्याची घ्यायला हवी कारण ते बहात्तर टक्के आहे जर तुम्ही एका परीक्षेला जाताय म्हणा तुम्ही भौतिकशास्त्राच्या परीक्षेला चालला आहात तुम्हाला पाणी पृथ्वी वगैरे विषय आहेत पण फक्त पाण्याचा विषय बहात्तर गुणांसाठी आहे साहजिकच मग तुम्ही जास्त वेळ पाण्याबद्दल वाचण्यात घालवणार हो की नाही पाण्याबद्दल वाचण्यात हो की नाही वायू फक्त सहा टक्के आहे तुम्ही कदाचित त्याचा अभ्यास करणार नाही कारण तुम्ही चौऱ्याण्णव टक्क्यांमध्ये खुश आहात पाण्याबद्दल अभ्यास करावाच लागणार कारण ते बहात्तर टक्के आहे तुम्हाला पाण्याची प्रचंड काळजी घ्यायला हवी कारण ते बहात्तर टक्के असतं आणि त्याची स्मरणशक्ती जबरदस्त असते जर मी हे पाणी उघडलं ते न उघडता सुद्धा मी त्या पाण्याला काही बोललो तर ते त्याच्या लक्षात राहतं या विषयावर भरपूर प्रयोग करण्यात आलेले आहेत तर जर हे पाणी तुम्ही पाणी पुरवठा केंद्रांमधून घेता आणि तुमच्या घरापर्यंत पंप करता चला म्हणूया ते पन्नास पाईपची वळणं घेतं बळ एका विशेष ताकदीने ते जबरदस्तीनं पंप केलं जात आहे जे सामान्यत केलं जातंच आणि तुम्ही बिल्डिंगच्या बाराव्या मजल्यावर राहता म्हणजे आणखीन जोरात वर ढकललं जातं आता ते आहेत की जर ते पन्नास बेंडमधून जातं तर जवळपास त्यातलं साठ टक्के पाणी विषारी झालेलं असतं ते नळात आल्यावर जर तुम्ही ते घेतलं आणि लगेच ते प्यायलात तर ते तुमच्या प्रणालीमध्ये विषाचं काम करणार जर तुम्ही ते घेतलं आणि थोडा वेळ त्याला धरून राहिलात तर ते परत पूर्वस्थितीत येतं कारण त्यातील विष बाधा ही रासायनिक नाही आहे ते अणुरेणूच्या पातळीवर आहे आण्विक बदल घडत आहेत कोणतेही रासायनिक बदल घडत नाही आहेत म्हणून पारंपरिकदृष्ट्या तुमची आजी नेहमी तुम्हाला सांगायची की नेहमीच पाणी एके ठिकाणी साठवा त्याला तुमच्या घरात एका स्वच्छ पात्रात रात्रभर ठेवा आणि त्याच्यावर विभूती कुंकू लावा आणि एक फूल ठेवा हो की नाही पारंपरिक घर फक्त उद्या सकाळी ते प्यायचं ते तुमच्या घरात आल्या आल्या तुम्ही ते प्यायचंच नाही कारण ते सर्व प्रकारच्या स्मृती आपल्यासोबत घेऊन येतं पारंपरिक घरांमध्ये लोक पाण्याच्या घड्याची रोज पूजा करतात हो आणि कधीही पाणी आले आल्या तुम्ही ते नाही पीत तुम्ही ते ठेवता तुम्ही त्याला वाटेत त्याने जेही दूषित गोळा केलंय त्यातून पूर्वस्थितीत येऊ देता ज्याने ते तुमच्या पिण्यायोग्य योग्य बनत पाण्याची तुम्ही काळजी वाहिली पाहिजे कारण ते बहात्तर टक्के आहे ते फर्स्ट क्लास आहे माहिती आहे ना गुणांपेक्षा जास्त पुढची गोष्ट आहे अन्न कारण ती धरती आहे बारा टक्के दुसरा मोठा भाग हो ना तर अन्न तुमच्या आत कसं जातं कुणाच्या हाताने ते तुमच्याकडे येतं तुम्ही ते कसं खाता तुम्ही ते कसं हाताळता या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यानंतर येतो वायू सहा टक्के त्या सहा टक्क्यांमध्ये एक टक्का किंवा त्याहीपेक्षा कमी प्रमाण तुमच्या श्वासाचं आहे बाकी भाग खूप वेगवेगळ्या पद्धतीने घडतोय आणि हे जास्त महत्त्वाचं होतं विशेषतः जेव्हा तुम्हाला मुलं असतात कमीत कमी एकदा त्यांना बाहेर कुठेतरी घेऊन जा व्यर्थ सिनेमा बघायला नाही कारण तिथे सुद्धा कसा बसा अशुद्ध श्वास घ्यायला लागतो वायूवर आवाजांचा मनातील हेतूंचा भावनांचा पडद्यावर चाललेले व्यर्थ नाट्य आणि सर्व निरर्थक बडबड जी माणसांच्या मनात प्रतिबिंबित होतीये हिंसेबद्दल सेक्सबद्दल लोभाबद्दल याच्याबद्दल त्याच्याबद्दल या सगळ्याचा प्रभाव त्या सिनेमा हॉलमध्ये सीमित वायूवर खूप मोठ्या प्रमाणात होत असतो तर त्यांना सिनेमाला नेण्याऐवजी त्यांना एका नदीवर घेऊन जा त्यांना पोहायला शिकवा डोंगर चढायला शिकवा डोंगर कुठे आहेत सद्गुरू हिमालय तर खूप लांब आहे एक छोटीशी टेकडी ही तुमच्या मुलासाठी डोंगरच आहे ना एक छोटासा दगड सुद्धा दगडांवर चढा आणि त्यातले एकवर बसा मुलांना त्यात खूप मजा येईल ती सुदृढ होणार तुम्हीही सुदृढ होणार आणि त्याच्या पलीकडे तुमचं शरीर आणि मन वेगळ्याच पद्धतीने काम करेल आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही सृष्टीकर्त्याच्या सृष्टीत आहात जी सर्वात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही निर्मिलेल्या बेकार कल्पना विश्वात नाही हो ते आता सोयीस्कर वाटतंय पण ते सर्वस्व नाही तर हॉटेलला जाण्याऐवजी सिनेमाला जाण्याऐवजी तसल्याच कुठल्या तरी दुसऱ्या जागेवर जाण्याऐवजी कमीत कमी महिन्यातून एकदा कॉस्ट तुम्हाला जास्त काही खर्च होणार नाही तुम्हाला जास्त काही खर्च होत नाही तुम्ही तुमचा वरण भात भाजी घेऊन तिथे जाऊन खाऊ शकता तुम्हाला हवं तसं तुम्हाला यावर पैसे खर्च करण्याची गरज नाही त्याहून चांगलंय जर तुम्हाला बस किंवा गाडीवर सुद्धा पैसे खर्च करायचं नाही आहे तुम्ही सगळे सायकलने जा फक्त तीन किलोमीटर पाच किलोमीटर हैदराबादच्या बाहेर एका दगडावर बसा तिथे फक्त वेळ घालवा सूर्याचा अनुभव घ्या छान सूर्यप्रकाश वायू पाणी घेऊन परत येणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही खूप नैसर्गिकरित्या भूतशुद्धी करताय जी सर्वोत्तम प्रकारची नाही आहे पण तुम्ही काही प्रमाणात भूतशुद्धी करताय आता मी हेच बोलत होतो जर तुम्ही अन्न आणि पाण्याची काळजी घेतली वायू नेहमी तुमच्या हातात नसतो कारण तुम्ही एका शहरात राहता पण पाणी आणि अन्नाची काळजी तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्यात कुठल्या प्रकारचा अग्नी सक्रिय आहे याची काळजीही तुम्ही घेऊ शकता सूर्यप्रकाश अशुद्ध झालेला नाही आहे हो की नाही दररोज काही सूर्यप्रकाश घ्या कृपा करा थोडा सूर्यप्रकाश तुमच्या शरीरावर दररोज पडू द्या कारण सूर्यप्रकाश अजूनही शुद्ध आहे हो की नाही सुदैवाने कुणी त्याला दूषित नाही करू शकत आणि कुठल्या प्रकारचा अग्नी तुमच्या आत सक्रिय आहे तो लोभाचा अग्नि आहे का द्वेषाचा अग्नी आहे का संतापाचा अग्नि आहे का रागाचा अग्नि आहे का प्रेमाचा अग्नि आहे का दयेचा अग्नि आहे का कुठल्या प्रकारचा अग्नी तुमच्या आत पेटत आहे याची काळजी तुम्ही घेऊ शकता मग तुम्हाला तुमच्या शारीरिक आणि मानसिक संपन्नतेची काळजी करण्याची गरज नाहीये ते आपोआप ठीक होईल